संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये हिरिरीनी अग्रभागी असणारे स्वर्गीय एस एम जोशी, विनोद सात्विक कसा असावा हे ज्यांच्याकडून आपण शिकलो ते जीवी जोशी, राजकारण सुद्धा मनोहर असतं हे आपल्याला सांगणारे माजी मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी, किर्लोस्कर ऑइल इंजिनमध्ये नोकरी करत नाटकाची आवड जोपासत आपला वेगळा ठसा उमटवणारे मोहन जोशी, आणि ज्यांच्या स्वरांनी संपूर्ण जग तेजोमय झालंय असे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी। या जोशींच्याच पंक्तीमध्ये आज आणखीन एका कर्तृत्ववान जोशीला आपण भेटणार आहोत, आपल्या सगळ्यांचा लाडका चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी। तुम्ही नावं घेतली ती सगळी खूप मोठी माणसं आहेत आणि फार भरून आलं की या सगळ्यांच्या नावाबरोबर तुम्ही माझं नाव घेत आहे। या सगळ्यांनी जी उंची गाठली, या सगळ्यांनी जे कर्तृत्व केलं आहे, त्या मनाने माझा मुंगी एवढं काम आहे अजून, आणि पण मी नक्की प्रयत्न करीन की ही जी मोठी मोठी नावं तुम्ही आत्ता घेतलीत त्या नावांमध्ये एक दिवशी का होईना माझं नाव जाऊन बसेल। क्या बात आहे स्वप्नील, हा नम्रपणा आहे आणि आम्हाला प्रेक्षकांना मला पूर्ण माहिती आहे की काही टाळ्यांची वाक्य असतात तसंही तुझं टाळ्यांचं वाक्य नाहीये, कारण तू अंतर्बाह्य सच्चा आहेस, जसा दिसतोस तसाच तू वागतोस। थँक्यू। रूप स्वरूप दोन्ही एकच आहे। दुनियादारी कालच चित्रपट प्रदर्शित झालेला आणि क्या बात आहे, इतका अप्रतिम त्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे। हो, सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक्स्ट्रा 25 शो त्याचे आयोजित करण्यात येत हो, म्हणजे आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आता रिझल्ट कळतात, सगळीकडे हाऊसफुल चाललाय, शोज वाढतायत, लोक त्याबद्दल बोलतात। डोंबिवलीमध्ये रात्री 10 शो सुरू केलाय आणि सकाळी 9 शो सुरू केलाय, असे वेगवेगळे उपक्रम फिल्मच्या निमित्ताने सुरू होतात। ऑल ओव्हर हाऊसफुलचा बोर्ड आहे आणि बोर्ड बघून चेहऱ्यावर मोठा आनंद आहे, कारण दुनियादारी खूप मेहनतीने बनवलेला सिनेमा आहे आणि या सिनेमाचं हे व्हावं अशी इच्छा होती, किंबहुना मराठी सिनेमांचं हे व्हावं अशी इच्छा होती, आणि दुनियादारीच्या निमित्ताने हे सुरू झालंय, सो खूप आनंद झालाय। दुनियादारीमधला चॉकलेट बॉय म्हणजे एक चिकणू हिरो, अलीकडच्या पिढीच्या भाषेत बोलायचं तर श्रेयस तळवलकरचा रोल स्वप्नील तू करतोय, आणि बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मला वाटतं पूर्वी रवींद्र महाजनी होते, नंतर सचिन पिळगावकर, आणि त्यानंतर बऱ्याच गॅपनी एक सुंदर हिरो, हिरो म्हटल्यावर जे देखणे पण असतं तसं हिरो इमेज जी आपण मनात बाळगत असतो ती तुझ्या रूपाने पडद्यावर पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळतोय, पण याची सुरुवात तुझ्या वयाच्या 9 वर्षी झाली, त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल। वयाच्या 9 वर्षी उत्तरामाणात जे लवकुश होते त्यातला कुशाची भूमिका मी केली आणि तिथून या प्रवासाला सुरुवात झाली, आणि आज म्हणजे कुशाची भूमिका केली, मग श्रीकृष्णाच कृष्ण केला, मग हदकर्दी असेल, दिल विल प्यार व्यार असेल, कहता दिल असेल, देश में निकला होगा चांद असेल, अलीकडे अधुरी एक कहाणी होतं मध्ये, अलीकडे कॉमेडी सर्कस असेल, एका लग्नाची दुसरी गोष्ट असेल, पापडपोळ असेल, मराठी सिनेमांमध्ये मानिनी असेल, चेकमेट असेल, टार्गेट असेल, आम्ही सातपुते असेल, असं करत करत आता मुंबई पुणे मुंबई आणि त्याच्यानंतर आता दुनियादारी, असा छोटासा पण सुबक असा प्रवास मी केला असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही, पण हो म्हणजे बरं वाटतं की हिरो म्हणून ॲक्सेप्टन्स होतो, हिरो म्हणून लोक प्रेम करतात, फक्त मुलीच नाही लोक प्रेम करतात, तर आनंद आहे, त्याचा आनंद आहे, कौतुक आहे, आणि चांगलं काम करण्यासाठी हे अत्यंत प्रेरणादायी आहे, कारण रोज सकाळी उठल्यानंतर मी आज का काम करावं ह्याच्यासाठी प्रत्येकाला एक चालना लागते, एक प्रेरणा लागते, ती प्रेरणा हे सगळं कौतुक आहे, ती चालना हे सगळं कौतुक आहे, आणि ह्या सगळ्या कौतुकामुळेच आज सकाळी उठल्यावर काल केलेलं त्यापेक्षा जास्तच चांगलं आणि भारी काम करण्याची शक्ती आणि इच्छा दोन्ही हातनं मिळतं, त्यामुळे सगळं रसिकांचं आहे, माझं नाही। वा वा, 9 वर्षापासून सुरू झालेला हा प्रवास आहे, कृष्णा कुश करत असताना अक्षरशः मध्य भारत किंवा उत्तर भारतात त्या सगळीकडे काही घरांमध्ये तुझे फोटोही देव म्हणून लावले गेले होते, जसं संत तुकाराम मधल्या विष्णुपंत बागनेसांचा फोटो लंडनच्या म्युझियम मध्ये भारताचे थोर संत म्हणून लावलेला, तर त्याचा एक अनुभव तुझा प्रोग्रामचा आहे की ग्राउंड पासून स्टेज पर्यंत जायला तुला फार वेळ लागला, काय असं झालं? एका मंदिराचं उद्घाटन माझ्या हस्ते व्हायचं होतं आणि मी कृष्णाचा रोल करत होतो, आणि तिकडे हेलिकॉप्टरने जायचं होतं, दिल्लीला आम्ही गेलो, मी आणि डॉक्टर रामानंद सागर, स्वर्गीय डॉक्टर रामानंद सागर बाबाजी आणि मी गेलो, दिल्लीवरनं अर्ध्या तासाचं फ्लाईट होतं हेलिकॉप्टरचं, तिकडे उतरायचं होतं, एक साधारण 200 फुटावर 300 फुटावर देऊळ होतं, 500 फुटावर देऊळ होतं, आणि तिकडे जाऊन उद्घाटन करायचं होतं, परत येऊन बसायचं होतं आणि परत दिल्लीला यायचं होतं, असा 3 तासाचा अत्यंत
नेटका आणि असा एक प्लॅन्ड कार्यक्रम होता. मी जेव्हा उतरलो त्याच्यानंतर मला तिथून ते 500 फूट चालत जायला 6.5 तास लागले होते. कारण ऑलमोस्ट 1.5 लाख जनसमुदाय आला होता आणि त्याआधी हेलिकॉप्टर उतरूच देत नव्हते, कारण जागाच देत नव्हते. हेलिकॉप्टर लँड करायला जे हेलिपॅड बनवतात आर्टिफिशियल, ती जागाच पायलटला दिसत नव्हती. तो आम्हाला म्हणत होता, मी खूप लहान होतो, मी 16 वर्षाचा होतो, पण त्याला डॉक्टर आमन सागर विचारत होते की लँड क्यू नाही कर रे होतो. मी कहा लँड करू, मुझे जमीन दिखी नाही रही आहे, मुझे सिर्फ लोक दिख रहे. लँड झालो 6-7, कारण लोक आडवी पडली होती. की त्यांचं म्हणणं असं होतं की देवानी जायचं तर आम्हाला स्पर्श करूनच गेलं पाहिजे, आम्ही बाजूला हटणार नाही. आणि 6-7.5 तास लागले मला पोचायला. आणि त्याच्या जेव्हा पोचलो त्याच्यानंतर रॅपिड ॲक्शन फोर्स, CRPF जे कोणी तिथे आले होते तेव्हा कोण आले होते हे कळण्या इतकंही माझं वय नव्हतं. त्यांनी सांगितलं की आम्ही हात वर करतो, आम्ही ह्याला परत हेलिकॉप्टरपर्यंत नेऊ शकत नाही, इट इज बियॉन्ड अस. कारण लोकांनी घेरलून टाकलं होतं मंदिर. आणि दिवस येईन की फायनली मला देवळातनं एअरलिफ्ट केला होता, म्हणजे देवळाच्या वरती हेलिकॉप्टर, ॲक्च्युली जसं मिलिटरी एअरलिफ्ट करते तसं मला देवळातनं एअरलिफ्ट करून बाहेर, पिक्चर स्टाईल. सो असे अनेक किस्से आहेत, पण या सगळ्यातनं अधोरेखित काही होत असेल तर ते लोकांचं प्रेम अधोरेखित होतं. त्यांनी भरभरून केलं प्रेम, रोज करतात, आजही करतात. आणि त्यामुळे रोज जास्त नम्र होत चाललं आणि रोज जास्त याची जाणीव होत चालली की प्रेक्षक असतील तर आम्हाला किंमत आहे. वा क्या बात आहे. हे सगळी लोकप्रियता असताना फार आवर्जून सांगावं असं वाटतं की ऍक्टिंग मधनं ठरवून त्यांनी ब्रेक घेतला, तो थांबला, शिक्षण पूर्ण केलं. आपल्याला पैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल, स्वप्नील हा वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे आणि त्यानंतर त्यांनी लॉ ची डिग्री सुद्धा घेतलेली आहे. इज ऍडव्होकेट स्वप्नील जोशी, अभिनेता लाडका. तू खऱ्या अर्थाने जास्त फेमस झालास कॉमेडी सर्कसच्या माध्यमातून, त्याच्या आम्हाला थोड्या आठवणी ऐकायला आवडतील. VIP च्या बरोबर शटर डाऊन आणि शटर अप. मी एक दिवशी, आमचे मित्र आहेत विपुल डिशा म्हणून, जे कॉमेडी सर्कसचे निर्माते पण आहेत, विपुल भाई ने मला एकदा फोन केला, सांगितलं की असा एक स्टँडअप शो कर रहे हैं अँड यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ द शो. तर मी त्यांना म्हटलं की विपुल भाई, स्टँडअप वगैरे मैंने कभी किया नहीं, मुझे आता नहीं. तर ते म्हटलं की कुछ नहीं, तू जो नॉर्मली सेट पे करता ना वही करने का, सिर्फ उसका मैं पैसा दूंगा और वो TV पे दिखेगा. पण मला वाटलं नव्हतं की यू सिरियस अबाउट इट, कारण त्याच्यानंतर मी VIP बरोबर सुरू केलं. VIP च्या रूपाने एक अत्यंत चांगला माणूस, पार्टनर म्हणून मला लाभला. आणि मी आणि VIP ने सुरू केलं, 3.5-4 वर्ष तो मंच गाजवला, 4-5 वेळा ते सीझन जिंकलो. स्वप्नील VIP ची जोडी अजरामर झाली. अनेक मिमिक्री, आणि मलाही माहिती नव्हतं की मी लोकांची मिमिक्री करू शकतो किंवा मी स्त्री वेश परिधान करून इतकं चांगलं दिसतो किंवा राखी सावंत वगैरे सगळं. पण खूप खूप मजा आली ते करायला, एक वेगळा अनुभव होता, एक वेगळं डायमेन्शन मिळालं माझ्या करिअरला ॲक्टर म्हणून. आणि त्याबद्दल ते सोनी आणि विपुल भाईंचं कौतुक की त्यांनी मला ही संधी दिली. आणि त्याच्यानंतर कॉमेडी सर्कसनंतर मग असं वाटलं की अरे, येतो कॉमेडी करताय, म्हणून मग पापड पोळ केला सब TV वर, ऑलमोस्ट 2-1 वर्ष केला. मग मध्ये सजनरी झूट मत बोल केला, मग गोलमाल आहे भाई सब गोलमाल आहे केला. मागच्या वर्षी मी ठरवलं की आता 1 वर्ष टेलिव्हिजन नाही करायचं, एक ब्रेक घेऊया. आणि नाटक सुरू केलं गेटवेल सून यावर्षी, जे आता प्रदर्शित झालं आहे आणि ते आता चाललं आहे. आणि इन द मीन टाईम दुनियादारी केला आणि तो आता गाजतो आहे. दुनियादारी तू आधी वाचली होतीस? हो, मी वाचली होती. क्या बात आहे. दुनियादारी खरं तर 70-80 दशकात मध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्या सगळ्यांचं भावविश्व साकारणार आहे. सुशी, सुहास शिरवळकर आणि ती भाषा टिपिकल कट्ट्यावरची, गेम करताय की अचल दे आवाज, डिग्या उम्या नित्या, ती सगळे लोक. तुला वाचल्यावरती कधी वाटलं होतं की श्रेयस चा रोल तुझ्याकडे येईल? आता कदाचित मी बोललो तर लोक हसतील, पण जेव्हा मी कुठलीही कलाकृती जेव्हा बघतो, वाचतो, ऐकतो, तेव्हा मी ना स्वतःला त्याच्यात इमॅजिन करतो. वा. म्हणजे मी टायटॅनिक बघून बाहेर आलो तेव्हा मला असं वाटलं की अरे यार, हा रोल मला करायला पाहिजे होता. म्हणजे इट इज सो फनी, कारण मला कोणीच विचारलं नव्हतं की तू करशील का. म्हणजे असं नाही की मला विचारलं होतं की लिओनार्डोचा रोल तू करशील आणि मी नाही म्हटलं होतं, असं नाही. पण काही चांगलं बघितलं की मला असं वाटतं की अरे यार, हे मॅच आहे था, हे मला करायला मिळालं पाहिजे. तसं दुनियादारी वाचलं मी म्हटलं होतं स्वतःशीच या भावनेतनंच, ते होईल किंवा नाही हा हिशोबच नव्हता, कारण तेव्हा काही नव्हतं. मी वाचल्यावर म्हटलं होतं अरे यार, आयुष्यात कधीतरी श्रेयस तळवळकर सारखा रोल करायला मिळाला पाहिजे. आणि आपण म्हणतो ना की वास्तुदेवता असते आणि दिवसातनं एकदा वास्तुपुरुष तथास्तू म्हणत असतो. तुम्हाला म्हणत असतो बरोबर, काय माहिती मी कुठल्या वास्तू ते म्हटलं काय मला माहिती नाही, पण वास्तुपुरुष तथास्तू म्हणाला आणि तसा रोल असं मी म्हणत होतो.
तर त्यांनी तोच रोल करायला दिला आणि इतका बहारदार सिनेमा आणि इतका लार्जर दॅन लाईफ बनलेली फिल्म म्हणजे आता महाराष्ट्रात झळकते त्यातला श्रेयस तळवळकर मला करायला दिला. खरंच स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतं. तुला गाण्याची आवड आहे. आमच्या म्हणजे अगदी टिपिकल भाषेत म्हणायचं झालं तर आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार किशोरदा तुझे आवडते गायक आहे. किशोरदा आवडतं. तुला खूप त्या सगळं म्युझिक एस डी साहेब, आर डी साहेब, रफी साहेब, किशोर साहेब, क्या बात आहे. या पिक्चरमध्ये सगळ्यांनी 9-10 जणांनी तुम्ही 11 लोकांनी गाणं म्हटलेलं आहे. आम्हाला त्याची झलक ऐकायला मिळेल. हो आपण सांगता कार्यक्रमाची त्यांनीच करू. जिंदगी 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 हा जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हसी मेरी जिंदगी. थैंक यू थैंक यू थैंक यू सर. थैंक यू सो मच.